ऐकूयात पुढची बातमी. बांधकाम सुरू असताना कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील लघु पाटबंधारे तलावाचा तात्पुरता केलेला सांडावा फुटला आहे. निधीचा अभाव आणि शासन प्रशासनाच्या दिरंगाईमुळे गोटेवाडीचा तलाव फुटला असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. बांधकाम सुरू असताना कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील हा तलावाचा सांडावा फुटला आहे. मुख्य तलावाच्या वर डोंगरातील छोटे छोटे तलाव हे अतिपावसाने फुटले आहेत. पाण्याच्या दाबाने मुख्य तलावाचा सांडवा फुटला असलेलं समोर आलंय. बंधाऱ्यातील पाणी फुटलेल्या सांडव्यातून ओढ्यात वाहून गेलं आहे. ओढ्याकडे असणारी शेती आणि पिके वाहून गेली आहे. वेळगाव आणि गोटेवाडी पुलांवर पाणी आल्यानं काही गावांचा संपर्क देखील तुटलाय. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. फुटलेल्या तलावाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली आहे. तसेच अधिकाऱ्यांकडून या ठिकाणची माहितीही घेतली आहे. तिचा अभाव शासन प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रकल्प रखडला असल्याचा आरोप आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. जे बांधकाम थांबलेलं आहे ते फक्त इलेक्ट्रिक बोर्डाच्या हलगर्जीपणामुळे काम थांबलेलं आहे. आज 10 वर्ष झाले आमची शेतकऱ्यांची सर्व जमीन बुडीत खात्यामध्ये आहे. आम्हाला नुकसान भरपाई वगैरे काही नाही आणि धरणाचंही काम अजूनपर्यंत पूर्ण होत नाही. आज जी घटना घडली त्यामध्ये जर 1-2-3 कामगार आमचे गेले असते तर आम्ही कोणाला विचारणार होतो. असा हा सर्व हलगर्जीपणा जो होतोय याचा आम्हाला लवकरात लवकर काहीतरी हे मिळायला पाहिजे. तसंच अजून आमचे शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना अजून भरपाई नुकसान मिळालेलं नाही तर ती सुद्धा नुकसान भरपाई आम्हाला ताबडतोब मिळावी अशी मी शासनाला विनंती. कराड तालुक्यातील अगदी टोकाचं गाव गोटेवाडी तिथे एक बंधारा आहे. बऱ्याच दिवसापासून अपूर्ण आहे. भिंतीचं काम चालू आहे. आपण पाहतोय इथं की पिचिंग चालू आहे. आता फक्त शेवटचं घडभरणीचं काम शिल्लक आहे. निधी कमी आहे म्हणून 4-5 वर्षापासून हे काम प्रलंबित आहे. यावर्षी शासनाला विनंती करून पैसे काही उपलब्ध झालेले आहेत. जे शेतकरी इथे भूमिहीन झालेले आहेत त्यांच्या जमिनी गेल्यात त्यांनासुद्धा मोबदला द्यायचा आहे. इथल्या माहितीप्रमाणे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इथं तात्पुरतं काम करण्याकरता जो तात्पुरता सांडवा होता त्यामध्ये माती टाकून ट्रकची वाहतूक करता यावी अशा पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरनं तो सांडवा बंद केला होता. भरपूर पाऊस पडल्यामुळं वरून सगळ्या धरणातलं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळं खूप वेगानं पाणी आलं आणि हा जो तात्पुरता सांडवा केला होता तो फुटला. त्यामुळे धरणात सगळं साठलेलं पाणी ते खाली वाहून गेलेलं आहे. दुर्दैवानं कुठं काही मनुष्यहानी झालेली नाही. 17-18 शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत. त्याचे पंचनामे होत आहेत. आता त्यांना मदत दिली.